आज आपण आता या क्षणाला आहोत तुळजापूर तालुक्यातल्या अगदी तुळजापूर शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या काक्रंबा गावामध्ये. या काक्रंबा गावात एक जी आता माझ्या बाजूला इथे विहीर आहे, सगळ्या महिला जमलेल्या आहेत. दुपारपासून या सगळ्या इथे या घागरी घेऊन अशा पाण्यासाठी इथं दमलेल्या आहेत. या विहिरीमध्ये 1952 साली पाणीपुरवठा विभागाने ही विहीर बांधलेली आहे आणि आत्ता परिस्थिती अशी आहे, मार्च महिना संपायचा आहे. लोकांनी, आपण ही पाईपलाईन बघतो विशाल, ही जोडलेली लोकांनी लोकवर्गणीतून ही पाईपलाईन एका बोरला जोडली आहे. गावातले एका ठिकाणी बोरला पाणी आहे, ते थोडक्यात असतं, त्यांना पैसे दिलेत आणि दिवसभरामध्ये 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी या पाण्याच्या माध्यमातून इथं पाणी विहिरीमध्ये पाईपच्या माध्यमातून आणून सोडलं जातं. पण परिस्थिती वेगळी कशी आहे बघ, पाणी येतं पण लाईट नाही आहे. जर लाईट नसेल तर या पाईपलाईनमधून या विहिरीत पाणी येत नाही आणि जितका काही पाणी पडलेलं असेल ते पाणी मगाशी या महिला कशा खेचत होत्या दोरी लावून, ते आपण बघितलं. आपण काही महिलांशी बोलूया, मला सांगा किती अडचण सहन करावी लागते, किती वेळा दिवसभरातनं पाण्यासाठी वनवन घागर घेऊन जायला लागते, काय म्हणून किती वेळ जायला लागतं तुम्हाला? रात्रभर दमच नाही, सारखं पाण्याला उभारावं लागतंय, तरी सुद्धा पाणी पुरतच नाही. मला म्हातारे माणसाला पाणी वाढायला येत नाही, पाणी कोण काढून देत नाही. आमची गावड आहे, भंडारा आहे, पाणी मिळत नाही आम्हाला. पाणी मिळत नाही, दिवस बसावं लागते पाण्याला, तरी 4 घागरी मिळतात पाण्याच्या. गावात या 70 फूट विहिरीशिवाय अजून कुठं कुठं पाणी आहे जे मिळत नाही, पण पाणी घागरी घेऊन जायला तर लहान लेकरांना पण जायला लागतं. आता इथं म्हणजे एक 1/4 किलोमीटरवर जावं लागणार आहे पाण्यासाठी, तळ्याला किंवा कोणाची बोर असेल तर, कोणाची विहीर असेल तर. आता 100% तर पाणी नाहीच, आता कोणाच्या ज्याच्यात आहे त्याच्यात जावंच लागणार आहे. आता मला सांगा, मार्च संपत आलाय, एप्रिल मे मध्ये काय परिस्थिती असेल? ह्याच्यापेक्षा बिकट होणार आहे अवस्था, पाणी मिळणारच नाही. शासनाकडे काय पाठपुरावा तुम्ही केलाय की बाबा भूजल पातळी आपली इथली खाली गेलीच आहे, शासनाने अहवाल दिलेत, तरी देखील आपण पाणी खेचतोय, काय परिस्थिती इथली? शासनानं आता नवीन एक स्कीम राबवलेली आहे, 3 किलोमीटरमध्ये विहीर पाडून तिथून पाईपलाईन करायचं चालू आहे आणि 1 महिनाभरामध्ये पाणी गावात येणार आहे. बरं, त्या तळ्याला सध्या बऱ्यापैकी पाणी आहे, पण इथपर्यंत पाण्याची फार परिस्थिती अवघड आहे. या काक्रंबा गावात आज सकाळी मी फिरत होतो, 2 दिवस 500 लिटर पाणी यांना पुरतं. 4 माणसं घरात असतील तर आणि एका बॅरेलसाठी जे 500 लिटरचं घ्यावं लागतं त्याला 150 रुपये मोजावे लागतात, 250 रुपये मोजावे लागतात. हे लोक म्हणतात 250 रुपये मोजावे लागतात, म्हणजे 2 दिवसासाठी 300 रुपये महिन्याचा खर्च काय असेल प्रत्येकाने काढला पाहिजे. आणि शासन दरबारी बसून फक्त कागदोपत्री जे घोडे नाचवत आहेत त्यांना या खर्चाचा ताळमेळ घालावा लागणार आहे, कारण थेंब पाण्यासाठी जनता आजही इथे तहानलेली आहे. तुळजापूर जवळच्याच रामदरा तलावाच्या परिसरात मी आत्ता उभा आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघता काही पाईप्स इथं पडलेले आहेत आणि साधारण त्याचे ट्रॅक्टर्स थोडेसे आपल्याला जाताना दिसतात रस्त्यावरून. तिथे कपारीच्या डोंगऱ्याचा इथून जे उस्मानाबादला उजनी धरणातून 25 TMC पाणी मिळणार आहे त्याची पाईपलाईन जाणं अपेक्षित आहे. अपेक्षित हा शब्द मी वापरतोय कारण ह्या सगळ्याच गोष्टी अजूनही कागदावर आहेत. आणि ही पाईपलाईन उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्यातलं 2 TMC पाणी लातूरला जाईल आणि उरलेलं 1 TMC पाणी हे साधारण बीड जिल्ह्याला मिळेल अशी ही रचना आहे. त्या 23 TMC पाणी ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात येणार आहे या पाईपलाईनद्वारे, त्याच्यासाठी अपेक्षित खर्च हा शासनाच्या दरबारी आत्ता 700 कोटी रुपये आहे. आणि या 700 कोटी रुपये खर्च शासन आत्ता मंजूर करेल अशी काही परिस्थिती राज्याची आर्थिक दिसून येत नाही. दुसरी महत्त्वाची बाजू, याच रामदरा तलावाच्या इथे काही प्रमाणात थोडंसं पाणी जमलं असेल पण उदासीनता प्रशासनाची कशी असते त्याचं उत्तम उदाहरण माझ्या तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला दिसू शकेल. हे जे तलावासारखं रूप इथं दिसतंय, इथं काही तलाव बांधला गेलेला नाहीये. तर ही व्यवस्था केली गेली आहे तुळजापूर शहरातल्या ड्रेनेजचं पाणी आणून सोडण्याकरता. ज्या तुळजापूर तालुक्यात थेंब पाण्यासाठी लोकांना दिवसभर झगडावं लागतं, त्या तुळजापूरच्या ड्रेनेजच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही अशी ओझार जमीन, उसार जमीन जी आहे ही इथे अशी रचित करून ठेवलेली आहे, संरचित करून ठेवलेली आहे तलावाच्या रूपासारखी. पण प्रत्यक्षात गेले कित्येक दिवस हे सगळं काम सुरू आहे, लोकांच्या जमिनी घेतल्या गेल्यात, ना त्यांना मोबदला मिळाला, ना 25 TMC पाण्यापैकी काही पाणी यात उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाट्याला आलं. ही विदारक स्थिती आहे. आत्ताच्या शासनाने या आधीच्या केलेल्या सिंचन घोटाळ्यावरती अनेक वेळा ओरडाओरड केली, पण करणार ते काय आहेत याची मात्र कुठेही स्पष्टता नाही आहे. ते वास्तव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या या लोकांच्या वाट्याला आलेलं दिसतं. Thank you.
जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्याच्या जवळ असलेले तुळजापूर शहराच्या जवळ असलेल्या काक्रमा या गावामध्ये आपण बघताय गावामधली ही सगळी वस्ती आहे. अशीच परिस्थिती गावातल्या इतर भागात देखील आहे. इथे बाजूला पाण्याची टाकी आहे. जिल्हा परिषद उस्मानाबाद असा बोर्ड आहे आणि पाणी पुरवठा विभागाकडून 2010-11 हे साल आत्ता चालू आहे. 2010-11 ही टाकी बांधली म्हणजे जवळपास 5 वर्षापासून पाण्याची हीच अशी अवस्था आहे. दर भर दुपारी उन्हामध्ये ऐन मार्च महिन्यात लोकांनी इथे पाण्यासाठी अशा रांगा लागाव्या लागतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे बाजूला तुम्ही पाहत असाल या टाकीच्या पोल आहे लाईटचा. इथे लाईट असेल म्हणजे लोड शेडिंग असेल तर पाणी मिळणार नाही आणि लाईट असेल तर पाणी इथे येईल. दुसरी बाजू जी पाईप इथे पडलेला दिसतोय टाकीमध्ये पाणी जाण्यासाठी, हा पाईप आहे पाणी पुरवठा योजनेतला. मुळात जी पाणी पुरवठा योजना आहे तीच इथं डिस्कनेक्टेड आहे. ह्याची जोडणी इथं पूर्ण झालेली दिसत नाही आहे त्यामुळे पाणी इथं येत नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणाहून एखादा टँकर इथं पाणी घेऊन येतो आणि ते पाणी त्याच्या मनावर जेव्हा तो टँकर घेऊन येईल तेव्हा त्या लोकांना पाणी मिळेल. बाजूला इथे गटार योजना आहे. इथे याची काहीच व्यवस्था नीट झालेली नाही. अस्वच्छता प्रचंड आहे. अशाच परिस्थितीत इथे ह्या महिलांना इथे पाणी आणावं लागतं, भरावं लागतं. मला सांगा किती दिवसापासून सगळा त्रास सहन करावा लागतंय. पाणी प्यायला तरी वेळेवर मिळतं का? अजिबात नाही. प्यायला सुद्धा पाणी नाही. इथं ही असं नाली आहे जवळच, त्याच्यामुळे पाण्याची काही सोय नाही. इथं टाकी जशी बांधली तशी टाकी अशीच आहे. बांधून टाकी आता 2-4 वर्ष होत आला असेल बांधून बी. बारमाही पाण्याची अवस्था अशी, कसलंच पाणी नाही या टाकीला. असंच आहे इथं निस्ताई देखावा आहे असं बांधलेला. पाण्याची सोय नाही, गटारीची सोय, असं घरामध्ये बस वाटत नाही आम्हाला. एवढं घाण आहे. पाणी तर स्वच्छ येते का? पाणी बी कुठं स्वच्छ नाही. पाणी विकत घ्यावं लागते. पाणी पण असतं. किती रुपयाला विकत घ्यायला लागतं? आता आम्ही सध्या 150-150 रुपये विकत घेतो. म्हणजे 150 रुपयाला किती लिटर पाणी मिळतं? 2 बॅरल भरते बघा. 500 लिटर भेटते. 500 रुपये 500 लिटर पाणी 150 रुपयात. किती दिवस पुरते पाणी? काही 2 ते 3 दिवस जाते. विचार करा 3 दिवसाला 150 रुपये म्हणजे महिन्याची किती होत असतील. याप्रमाणे लोकांना सगळा खर्च करावा लागतो. म्हणजे इथं जर पाणी नाही आलं टँकरचं तर कुठपर्यंत जायला लागतं? घागरीहून लांब जावं लागतं. कुठं? हिरीवाला शेतात. शेतात जावं लागतं. कुणी घेऊ देतंय, कुणी नाही घेऊ देत. सगळ्या बायकांनी अर्ज दिला 26 जानेवारी दिवशी. कुणाला दिला होता अर्ज? ग्रामपंचायत मध्ये. झालंच नाही. अजिबात घेतली नाही. अजिबात पाणीच नाही कसलं. 1-2 वेळेस सोडलं इथं काय तक्रारी व्हायला बायकाच्या, ती पण बंद केलं पाणी. आपण बघतोय पाणी 1-2 वेळा दिलं, ग्रामपंचायतीत अर्ज दिला तरी देखील काही यांना मिळत नाही. मावशी काय सांगा अडचण नेमकी काय येतं? पाण्यासाठी अर्ज देता तुम्ही, सगळं करता, लोक येतात मतं मागायला येतात, आता पुन्हा इलेक्शन असेल पुन्हा येतील, पाणी काय मिळत नाही. म्हणजे असं घाणीचं पण साम्राज्य जास्त आहे गावाला. अस्वच्छता भरपूर आहे गावाला. पाण्याचं काय? पाण्याचं तर असं दुर्भिक्ष वर्षालाच बघायला मिळते मार्च महिन्यात. मार्च पासून म्हणजे सारखं चालू. जास्त प्रमाण म्हणलं तर नळाला तरी पाणी एरवी येत आहे का? येत नाही नळाला बी पाणी. मग उपयोग काय पाणी पुरवठ्या? आता काय ते ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष असणार आहे बहुतेक त्याच्याकडे. त्याच्यामुळे तर असं व्हायला लागले त्या गोष्टी. जर समजा पाणी आपल्याला टँकरनं आलं किंवा आणायचं असेल दुसरीकडनं, नाही आलं वेळेवर तर काय करतो? 2-3 किलोमीटरवर आम्हाला जावं लागतंय पाण्याला. रानात शेतात असं विकत पण घ्यावं लागतंय. जरूर पडल्यास असं 1-2 किलोमीटरवर पण जावं लागतं. पाणी विकत घ्यावं लागतंय? घ्यावं लागतंय. किती लागतंय घरात पाणी तुमच्या? आमच्या घरात लागतंय 500 लिटर. किती लेकर आहेत घरात? 2 लेकर. नवरा बायको तुम्ही? आणि किती 500 लिटर पाणी दिवसाला का 3 दिवसाला? 2 दिवसाला. 2 दिवसाला 500 लिटर. किती खर्च येतो? 150-250 येत. 2 दिवसाला 250 रुपये. तुला शाळेत जाताना पाणी शाळेत तर मिळतं का व्यवस्थित? शाळेत बी असं जास्त भेटत नाही. जेवाच्या सुट्टीत थोडं सुट्टीतील थोडं पाणी मिळत. पाणी मिळत नाही बाकी. शाळेतली मुलं इकडे येते ती घरला येते ती जेवासाठी. तुम्हाला आता घरात पाणी पिऊन मग शाळेत जायला लागतं अशीच अवस्था. आणि घागर घेऊन पण जायला लागतं पाण्याला. जायला लागतं. बंद करते ती पाणी घेऊ देत नाही ती. लगी पाण्याला गेलं घागर घेऊन की बंद करून टाकते ती. पाणीच मिळत नाही त्याला. एखादी घागर दिली की दुसऱ्या घागरीला म्हणतात येऊ नका. हो रोजची परिस्थिती आहे. मग खर्च करून करून किती करणार आहे गरीब गोर? आता मार्च महिना चाललाय, अजून एप्रिल मे जाय. मग किती कर त्याच काय होणार आहे? काय हाल होत्याले मुल्या बाळांचे? बघतोय आता एप्रिल महिना सुरू व्हायचा. मार्च महिन्याच्या अखेरीचा हा दिवस आहे. त्या परिस्थितीत ही लोक या थेंब थेंब पाण्यासाठी रिकाम्या घागरीने झगडत आहेत. एकाही घागरीत पाणी नाही. तुम्ही बघा, मी तुमच्या पुढे दाखवीन. एकाही घागरीत पाणी नाही. हे जे काही 2-4 थेंब पडले असतील हे त्यांच्या आधीच्या पाण्यातले 2-4 थेंब आहेत. पुढच्या थेंब थेंब पाण्यासाठी हे लोक वाट पाहत आहेत. यासाठी जर 3 दिवसाला 500 रुपयांना मोजावे लागत असतील
तर मग पाणी पुरवठा योजना साकारणारे प्रशासन दरबारी बसलेले अधिकारी आणि त्या खुर्चीवर बसून कारभार चालवणारे मंत्री मतं मागण्यापुरतेच फक्त तिथे गेलेत का, हा प्रश्न इथं पडतो. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात असलेलं हे सिना कोळेगाव धरण आहे. ज्या धरणाचे वाद मुंबईमध्ये वारंवार वेगवेगळ्या बैठकांमध्ये झालेले आपण पाहिलेले आहेत, काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी. उजव्या हाताला धरणाची भिंत आपण पाहतोय. वाद कसा आहे तुम्ही पुन्हा एकदा बघा. धरणाच्या अलीकडं हा सगळा मराठवाडा आहे आणि धरणाच्या पलीकडे पश्चिम महाराष्ट्र आहे. पाणी नेमकं मराठवाड्याला शिल्लक ठेवायचं की पश्चिम महाराष्ट्राला पळवून न्यायचं, याच्यावरनं हा सगळा वाद आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून हे धरण असं कोरडं पडलंय. पहिल्यांदा तुम्हाला असं वाटलं असेल कुठल्या तरी मैदानात किंवा नदीपात्रात मी फिरतोय, पण हे सबंध सगळी धरणाची बॅकवॉटरची जागा आहे. या ठिकाणी 5 वर्षापासून थेंबरही पाणी नाही आहे. आता फक्त नदीपात्रावरती जे सिना नदी आहे त्या नदीपात्रात काही थोडं पाणी शिल्लक आहे, काही दिवसांपुरतंच. आणि पाठीमागं माझ्या तुम्ही पाहत असाल जी झाडी दिसते, त्या झाडीमध्ये एक मंदिर आहे, ते आहे कल्याण स्वामीचं मंदिर. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी. आपण पुराणात पोथीमध्ये ऐकलं असेल की कल्याण स्वामी मोठे मोठे हांडे घेऊन सज्जनगडावरती पाणी भरून न्यायचे. तसेच हांडे घेऊन पाणी भरण्याची वेळ या डोमगावमधल्या गावकऱ्यांवरती आलेली. आपण त्यांच्याशी बोलूया, अडचण नेमकी काय आहे. 5.5 TMCचं हे धरण 5 वर्षापासून कोरडं आहे, मग प्रशासन करतंय काय. आणि ज्या पक्षाकडे हे खातं होतं गेली 10-15 वर्ष, त्याच राष्ट्रवादी पक्षाचे राहुल मोटे या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. काय नेमकं होतंय बघा, पाणी मुरतंय कुठं, मला सांगा की अडचण नेमकी काय. 5.5 TMCचं धरण आज तसुभरही पाणी दिसत नाही. विश्वास पाटलांनी एक कादंबरी लिहिलेली झाडा झडती, ती आमची झाडा झडतीच होऊ लागली आहे. आणि इथं धरणात जर पाणी आलं तर हे खालचे सोलापूरचे लोक लगेच दारावर करतात की लगेच सोडून दिलं जातं आणि आमचं कोरडं ठक धरण पाळलं जातं. तसंच कोरडं ठक धरण आहे. अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय अडचण आहेत, पाणी मिळते का नाही गावाला. पाणी तर गावाला तर मिळतच नाही, पण सध्या जनावरांची सुद्धा अडचण आहे पाणी प्यायला. आणि शेतीचं तर नावच नाही. आणि ज्या वेळेस हे पाणी खाली सोडतात त्यावेळेस जर आम्ही ह्यांच्याशी हे करायला गेलो भांडण तंटा, तर त्यावेळेस ते आम्हाला गावापर्यंत सुद्धा येऊन देत नाही, कारण गावापासून 4 किलोमीटरवरच ते आम्हाला बंद करतात. आणि आमचं आयडेंटिटी दाखवल्याशिवाय आम्हाला गावात घेऊन देत नाही. गावात प्यायला पाणी मिळते का नाही, कसलंच नाही पाणी प्यायला मिळत. काय सोय दुसरी, कारणातच पाणी नाही तर प्यायला कुठलं मिळतं. हापशाची सोय आहे फक्त गावात. येतं का पाणी हापशाला? बी एक दोन हापसे चालू नाही, सगळे आटले जातात सध्या हापशे. किती लांबून आणायला लागतं पाणी? तरी 2-4 किलोमीटरहून आणावं लागतं. सायकलला बांधून? सायकलला बांधून. सायकल 2-3-4 घागरी बांधतो. आणि विकत घ्यायचं असेल तर? समर्थाचं गाव आज जरी असल तरी सुद्धा प्यायला पाण्याचा तपास नाही. जसं तळ झालंय ओपन त्यावेळेस पासून 80% धरण भरलं होतं. त्यावेळेस सोलापूरकरांनी ही पाणी खाली सोडून नेलं. खाली म्हणजे कुठे नेलं? सोलापूरला. सोलापूरला नेलं त्यांच्या याने. सगळे बंदोबस्त होता, पोलीस फिलीस अमुक तमुक, आम्हाला बंद गावाच्या बाहेर. मराठवाड्यातले नेते काही करत नाही? काही नाही, काही नाही, काही नाही, बिलकुल काही नाही. राहुल मोठे नाही, कुणी नाही, काही नाही, कुणी सुद्धा दखल घेत नाही. आजची परिस्थिती प्यायला पाणी नाही, वयस्कर माणसाला पाणी आणता येत नाही, तर त्याला तसंच बसावं लागतं. कुठनं आणता पाणी? पाणीच नाही तर आणता कुठनं? इतका अवघड प्रश्न आहे, तरी पण हे शासन काही सुद्धा लक्ष देत नाही. विचारच होत नाही काय तरुणाईला नेमकं काय भोगायला लागतं इथं, की काय कसल्याच पद्धतीचा विचार होत नाही. पाणी तर नाहीच आहे, एक काही थोडं पाणी दिसतंय ते नदीपात्रामध्ये मला आता, पण ते काही काही दिवस राहिलं ते पण आटून जाईल. या धरणाची जर स्थिती आता बघितली तर सध्या ह्या धरणाला ज्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली तर त्यावेळेस आमच्या भागामध्ये काहीतरी बरं झालंय असं होण्याची स्थिती आहे. आजूबाजूचे जे छोट्या छोट्या नद्या होत्या त्याच्यावर लहान लहान बंधारे झाले, त्याच्यामुळे सिना नदी सध्या कोरडी पडलेली आहे. एक तर हिचा उगम आहे नगर जिल्ह्यामध्ये. नगर जिल्ह्यात भरपूर जर पाऊस पडला तरच हे धरण भरणार, नाहीतर हे
धरण कसल्याही पद्धतीने पण नगर जिल्ह्यातले देखील काही धरण भरले तर ते लोक इकडे खाली पाणी सोडायला तयार नाहीत. हे तंटे वाढत जातील का पुढे? हे वाढणारच नाही तर हे धरण भरणारच नाही. जर तुम्हाला उजनीचं किंवा ते कृष्णीचं जे जास्त पाणी झालंय मराठवाड्याचं जे तिकडे गेले ते जर योजना पूर्ण केली तरच हे धरण भरू शकेल. त्यावेळेसच हा भाग सर्व सुजलाम सुफलाम होईल. नाहीतर इथली बेकारी वाढणार आहे. सगळे म्हणजे चोऱ्या माऱ्या ह्याच्या पलीकडे काही सुद्धा होणार नाही. शेतीचं भयानक हाल चालले. पाण्याची प्यायची सोय राहिली नाही. जनावराचा चाऱ्याचा प्रश्न सगळे प्रश्न आणखी वाढतील आणि मराठवाड्याला आणखी एकदा अन्यायाला तोंड द्यावं लागेल. आपण बघतोय की परिस्थिती पुढची आणखी बिकट होत जाईल असं हे सगळे गावकरी म्हणतात. गेल्या 10 वर्षापासून ते म्हणतात की ही परिस्थिती इथे कायम आहे. आणि ही सगळी परिस्थिती कायम असताना असं ओझाड सगळं असलेलं ओसाड असलेलं धरण बघणं, थेंबरही पाणी त्या धरणात नाही, ही परिस्थिती आपल्यावर ओढवली का? अशी परिस्थिती ओढवत असताना ज्या सिन्हा नदीचा उगम नगर जिल्ह्यातला आहे त्या नगर जिल्ह्यामध्ये देखील काही धरणं आहेत, त्याच्यातून पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी देखील मध्यंतरी काही वाद झाले. मग आता हे धरण भरल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सोडायचं का? त्याच्यावरूनही काही तंटे झाले. हे तंटे भविष्यात वाढत जाणार आहेत. मग ही धरणं इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण कशासाठी केली याची जबाबदारी स्वीकारून राजकारणी आता हे तंटे मिटवण्यामध्ये पुढे येणार का? हा खरा मुद्दा आहे. आज इथंच थांबू. उद्या पुन्हा भेटू नव्या जिल्ह्यातल्या नव्या पाण्याच्या समस्यांसह आणि त्याच्या शोधासह. पहा फक्त आहे लोकमान्य.